ड्रायव्हरावर कामगारांना लीगल पेमेंट द्यावं त्याच्या कॅटेगरीच्या हिशोबात. मराठी माणसं काढल्या जात आहे, 35 लोक काढले. त्या कंपनीला आम्ही बंद पडल्याचं राहणार नाही. माझ्या वणी इथे इग्गल सेल कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता तब्बल 35 चालक आणि कामगारांना कामावरून हटवलेलं आहे. त्याविरोधात 7 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी कामगार आमरण उपोषणाला बसलेले आहे. मात्र इग्गल सेलचे अधिकारी यांना भेट देऊन त्यांची समस्यासुद्धा जाणून घ्यायला तयार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत या कामगार युनियनचे अध्यक्ष सिद्धार्थ सोमकुवर आहे. भाऊ, तुम्ही कशासाठी बसलेले आहे? तुमच्या मागण्या काय? माझ्या मागण्या ह्या आहेत की ड्रायव्हरावर कामगारांना सर्वांना लीगल पेमेंट द्यावं त्याच्या कॅटेगरीच्या हिशोबात, बोनस एरिया द्यावा, ही मागणी आहे. आणि किती दिवसापासून तुम्ही उपोषणाला बसलेला आहात? आणि 6 दिवस, 5 तारखेपासून. नक्कीच आपण पाहू शकतो की गेल्या 6 ते 7 दिवसापासून तो विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेला आहे. मात्र काँग्रेस सोडून इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांची साधी भेट देण्याची सुद्धा धाडस दाखवलेली नाही. दरम्यान माझ्यासोबत काँग्रेसचे स्थानिकचे नेते संजय खाडे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ, तुम्ही या ठिकाणी आज भेट दिलेली आहे, काय सांगाल? यापूर्वी सुद्धा 2 भेट दिली आहे. गेल्या 5 दिवसापासून उपोषण चालू आहे. त्यांच्या रास्त मागण्या, आमच्या परिसरातील जे बेरोजगार लोक आहे, जे अफेक्टेड लोक आहे, हेच लोक ह्या कंपनीमध्ये आहे. पण कंपनीची एवढी मजुरी आहे का, यांनी कोणतीही नोटीस न देता हिटलरशाहीसारखे आज जसं एखादी गलती केली असेल त्याला, तर एखादी गलती केली असेल त्यांना तात्काळ काढल्या जाते, जा तू घरी चालला जा, असे हुकुमशाही पद्धतीने हे कंपनी चालवत आहे हे आम्हाला मान्य नाही. कारण एखादा व्यक्ती जर गलती करत त्यांना शोकाज दिल्या जाते, 3 शोकाज दिल्यानंतर त्याची पूर्ण चौकशी केली जाते, चौकशी करून त्यांची त्यांना काढल्या जाते किंवा त्यांच्या एखाद्यावर दयासुद्धा दाखवल्या जाते. कारण एखाद्या व्यक्तीचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल, एखादा जर एक वर्ष काम करून त्याचं कुटुंब पेमेंट बंद होत असेल, त्याच्या परिस्थितीत काय होते? त्या कुटुंबावर अन्याय होते. कारण तो कुटुंब पूर्ण डिप्रेशनमध्ये चालला जातो, आत्महत्या करू शकते, तो चोरी करू शकते, मोठ्या प्रमाणात काही गुन्हे करू शकते. अशा व्यक्तीला डायरेक्ट काढल्या जाते हे चुकीचं आहे. ह्या कंपनीनं हा विचार केला पाहिजे ना. आमचे मराठी माणसं काढल्या जात आहे, 35 लोक काढले. कोणते मराठी माणसं? बाहेरचे बाकी राज्यातले जे लोक येते त्यांना ते दारू पेले किंवा ट्रॅक्टर चालवणारे सुद्धा लोक, ज्यांच्याकडे लायसन नाही आहे, असे सुद्धा लोक इथे घेतल्या जाते. त्यांचं लायसन नाही, VTC नाही, त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट नाही, पोलीस व्हेरिफिकेशन केल्या जाते. असे कमीत कमी टोटल 200-300 लोक इथे काम करत आहे. त्यांना कोणताच कायदे नाही, फक्त मराठी लोकांवर अत्याचार करणे, अन्याय करणे एकमेव यांचा उद्देश आहे. त्यामुळे ह्या अतिशय ह्यांची हे दादागिरी आम्ही खपून घेणार नाही. भविष्यात असं हे दादागिरी चालत असेल त्या कंपनीला आम्ही बंद पडल्याचं राहणार नाही. इग्गल सेलला पुढचा इशारा काय असेल? इग्गल सेलला जर हे 4-5 दिवसात कामगारांच्या सर्व मागण्या मान्य न गेल्यात, हे लोक 30 लोक जर घेतल्या नाही, तर आम्ही हे कंपनी बंद कायमस्वरूपी बंद पाडू. कामगाराकडून असंही बोलले जाते की महाराष्ट्रातला डिझेल नाकारून थेट गुजरातवरून या ठिकाणी डिझेल आणून त्याचा वापर केला जातो. हे चुकीचं आहे ना. महाराष्ट्र शासनाचा सुद्धा कर चुकवत आहे. कोणतेही जे महाराष्ट्र शासनाच्या रूलप्रमाणे चालले पाहिजे. 80% लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे. हे प्राधान्य देता 80% लोक बाहेर राज्यातले आणतात, आमचे 20% लोक येत नाही. 20%तून लोक काढल्या जाते, मग त्यांना बुद्धिपुरस्कार टार्गेट केल्या जाते, मराठी माणसांना टार्गेट केल्या जाते. असं जर केल्यास भविष्यात आम्ही कंपन्या विरोधात पूर्ण एक मोठं आंदोलन छेडून त्यांना कंपनी जर बंद पडली चालेल, बाकी कंपन्यासुद्धा काम करायला तयार आहे. पण अशा जर मुजोर कंपनी असेल तर आम्ही याच्यानंतर खपून घेणार नाही. कंपनीचं प्रशासनाला 100% जिम्मेदार राहील, पोलीस प्रशासन जिम्मेदार राहील किंवा स्थानिक प्रशासन जिम्मेदार राहील, वेकुली प्रशासन जिम्मेदार राहील. कारण हे सर्वांचं काम आहे. सर्व जे अन्याय होत असेल, शेवट कोळसा कशासाठी आहे? सामान्य लोकांच्या हितासाठीच कोळसा आहे ना. माहीत एवढ्या कशाला खोलल्या जाते? कारण जनतेचं हित सर्वांचं हित आहे. जनता सर्वोपरी असते आहे. जनता सर्वोपरी असेल तर मग कोण्या कामाचं प्रशासन किंवा कोण्या कामाची माहीत जनतेच्या समस्या सोडवत नसेल तर? नक्कीच आपण पाहू शकतो की खरोखर इथील चालक आणि कामगारांचा जी समस्या आहे ते गंभीर आहे. ही इथली जे इग्गल सेल कंपनी आहे ही परपर्यंत कामगारांना आणून इथं बसवलेली आहे आणि स्थानिकांना बाहेर काढत आहे. कुठलंही कारण नसताना त्यांना या कामावरून काढलेलं आहे. या संदर्भात आता चंद्रपूर आर्णीच्या खासदार प्रतिभा धानोरकर या ठिकाणी येऊन त्यांची समजूत काढून हा उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान धानोरकर इग्गल सेल कंपनीला धडा शिकवणार का, हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, वणी, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.